आषाढ़ी एकादशी निमित्त आज राज्यभरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांनी पूजेसाठी गर्दी केल्याचं दिसतं आहे। नागपूरमध्ये कोरोनाचं सावट दूर होऊ दे असं साकडं भाविक घालत होते। मंदिरांमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळत भजन कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे। अकोला शहरात 317 वर्ष पुरातन असलेल्या आणि अकोल्याची पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिर इथं पहाटे विठ्ठल रुक्मिणी अभिषेक पूजा देखील संपन्न झाली। विदर्भाची पंढरी असणाऱ्या शेगाव इथल्या गजानन महाराजांच्या पालखीला यावर्षी कोरोनाच्या नियमांमुळे परवानगी मिळाली नाही, त्यामुळे भाविकांनी आज शेगावमध्येच गजानन महाराजांना वंदन केलं, तसंच आज मंदिरात आरतीही करण्यात आली। पंढरपूरच्या